नमस्कार, मी मयुरा। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आज आपण तांदूळ आणि गुळाची खीर कशी करायची ते बघणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही कुक विथ मराया चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटणाच्याच बाजूला बेल आयकॉन आहे, त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर तांदळाच्या खीरीसाठी इथे मी हाफ कप आंबेमोहर तांदूळ घेतलेत। आंबेमोहर तांदळाचा खूप छान वास येतो म्हणून घेतलेत। तुम्ही कोणतेही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता। याचबरोबर लागेल हाफ कप हरभरा डाळ। सगळ्यात आधी दोन्हीही एका भांड्यात काढून यात पाणी ओतायचं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता हे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत। या ठिकाणी भांड्यात 3 कप पाणी उकळत आहे, यात डाळ आणि तांदूळ काढून घेणार आहोत। असे केल्याने तांदूळ आणि डाळ दोन्ही गरगरीत छान शिजले जातील। आता गॅस बंद करायचा आहे आणि वर झाकण ठेवून 1 तासभर भिजवत ठेवून देणार आहोत। गॅस बंदच आहे, लक्षात असू द्या। आता 1 तासानंतर भिजवलेले तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये काढून मध्यम आचेवर कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या घ्याव्यात। या ठिकाणी कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या होऊन कुकर थंड देखील झाला आहे। तांदूळ आणि डाळ छान शिजलेत, पळीने छान मॅश करून घ्यायचं आहे। आता राहिलेले साहित्य पाहूयात। किसलेल्या गुळाचा कप वरपर्यंत भरला आहे, 1/4 कप गुळ आहे हा। याचबरोबर लागेल 2 टेबलस्पून साजूक तूप, 1 टीस्पून खसखस, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1/4 टीस्पून जायफळ पावडर, 1 लहान वाटी खोवलेलं ओलं खोबरं, साधारण 4 टेबलस्पून घेतले आहे, आवडीनुसार काजूगराने बेदाने, आणि लागेल 1/2 लिटर दूध। दूध उकळून नॉर्मल टेम्परेचरवर आणले आहे। आता या ठिकाणी पॅन गरम करायला ठेवले आहे। यात तूप काढावे, थोडे गरम झाले की काजूगर काढावेत आणि थोडा वेळ परतावे। यातच बेदाणे काढावेत आणि काजूगर सोनेरी होईपर्यंत छान परतत राहा। या ठिकाणी काजूगर सोनेरी झालेत, याला बाहेर काढून घ्यायचं आहे। आता तुपात खसखस काढावी। साधारण मिनिटभर परतल्यानंतर यात शिजवलेला भात आणि डाळ काढावी आणि पळीने छान परतून घ्यायचं आहे। यात आता खोबरं आणि गूळ काढावा, सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात कुठे कुठे गुळाचा खडा अजूनही राहिलेला दिसत आहे तर तो विरघळण्यासाठी मंदाच्यावर वर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटानंतर गूळ प्रेस करून बघितला तर विरघळलेला दिसेल। पळीने प्रेस करत करत सर्व गूळ आणि भात एकजीव करून घ्यावा। यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता उकळून थंड केलेले दूध ओतून घेणार आहोत। असे केल्याने दूध गुळाच्या संपर्कात येऊन फाटले जात नाही। यात शेवटी ड्रायफ्रुट्स आणि वेलची जायफळ पावडर काढावी आणि आत्ता वर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे खीर शिजवून घ्यावी। दूध खिरीत ओतायच्या आधीपासूनच गॅस लो फ्लेमवरच ठेवला आहे, लक्षात असू द्या। 5 मिनिटानंतर खीर तळापासून हलवून पुन्हा शिजवायला वर झाकण ठेवून द्यावे। आता साधारण 10 ते 12 मिनिटे झाली आहेत। खिरीचा खूप मस्त वास येत आहे, खूप डेलिशियस झाली आहे। तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खीर आवडली की नाही हे कमेंट्सवर कळवा। नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।